तर मित्रांनो, शैक्षणिक वर्ष 2020-21 करिता स्कूल पोर्टल सुरू करण्यात आलेला आहे। या शैक्षणिक वर्षाच्या संच मान्यतेसाठी आपल्या स्कूल पोर्टलचा सर्व टॅब अद्ययावत करून फायनलाइज करणं आवश्यक आहे। तर या सर्व टॅब फायनलाइज कशा कराव्यात, नवीन माहिती कशी अद्ययावत करावी, याविषयी आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा। सुरुवातीला www.education.maharashtra.gov.in या वेबसाईटला लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारची विंडो तुमच्या समोर येईल। त्यानंतर सुरुवातीला जी टॅब आहे शाळा, यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर या दुसऱ्या टॅबमध्ये सुरुवातीला स्कूल ही टॅब आहे, यावर आपल्याला कर्सर नेऊन त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी आपला एवढाच क्रमांक वरच्या बाजूला, खाली पासवर्ड आणि या ठिकाणी आलेला कॅपचा, या ठिकाणी आपल्याला अचूक नोंदवायचा आहे। लॉग इन या बटनावर क्लिक करून आपण लॉग इन करायचं आहे। अशा प्रकारची विंडो तुमच्या समोर येईल। या ठिकाणी ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या सूचना काळजीपूर्वक वाचायच्या आहेत आपल्याला। मुख्याध्यापक यांनी स्कूल पोर्टलला लॉग इन केल्यानंतर स्क्रीन स्टेटस फॉर्म दिसेल। सदर फॉर्मच्या शेवटी चेक लास्ट डेटा या बॉक्सवर क्लिक करावे, हे आपल्याला चेक करून घ्यायचं आहे। खाली या ठिकाणी चेक लास्ट डेटा इयर, यामध्ये दुसरी जी सूचना महत्त्वाची या ठिकाणी दिलेली आहे, आपणास पुन्हा स्क्रीन स्टेटस फॉर्म दिसेल। सदर फॉर्मवर स्कूल पोर्टलवर आवश्यक माहितीचे टायटल्स दिसतील। ज्या टायटल्समध्ये शाळा दुरुस्ती बदल करावायचे आहे, केवळ तेवढ्याच टायटल्सच्या चेकबॉक्सवर क्लिक करावे व फॉर्मच्या शेवटी असलेल्या सबमिट बटनावर क्लिक करावे। म्हणजे या ठिकाणी हे चेकबॉक्स आहेत, यावर ज्या गोष्टीमध्ये आपल्याला बदल करायचे त्या गोष्टीवरच आपल्याला क्लिक करायचं आहे। पण अगोदर चेक लास्ट इयर डाटा या बटनावर क्लिक करून गेल्या वर्षीचा जो आपला स्कूल पोर्टलवरचा डाटा आहे तो आपल्याला चेक करायचा आहे। हा गेल्या वर्षीचा स्कूल पोर्टलवरचा डाटा या ठिकाणी आपल्या समोर आलेला आहे। यामध्ये ज्या टॅबमध्ये आपल्याला बदल करावायचा आहे त्याची नोंद आपल्याकडे आपण घ्यायची आहे। यावर कंट्रोल यस दाबून हे स्कूल रिपोर्ट कार्ड आपण सेव्ह करू शकतो आणि यामध्ये जो आपल्याला बदल करायचा आहे याची अचूक नोंद आपण घेऊन यामध्ये आपण दुरुस्त करू शकतो। त्यानंतर यामध्ये शेवटी आय हॅव रीड ऑल द इन्फॉर्मेशन चेकबॉक्सला ओके करायचं आहे आणि सबमिट या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर अशा प्रकारची विंडो तुमच्या समोर येईल। यामध्ये आपल्याला ज्या गोष्टींमध्ये बदल हवा आहे किंवा ज्या गोष्टीमध्ये आपल्याला बदल करायचा आहे त्यावरच आपल्याला चेकआउट करायचं आहे। त्यानंतर या सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आर यू शुअर वॉन्टेड टू कीप द लास्ट इयर एंटर डाटा द फॉर टेकन युअर विस अनक्लिक स्क्रीन विल बी मेड फायनलाइज, त्यावर ओके करायचं आहे। स्क्रीन अपडेट सक्सेसफुली असा मेसेज येईल, त्यानंतर ओके बटनवर क्लिक करायचं। अशा पद्धतीनं आपल्या समोर आपल्या शाळेचं पोर्टल ओपन होईल। या ठिकाणी प्रोग्रेस बारवर क्लिक करून आपण या ठिकाणी पाहू शकतो उर्वरित जो भाग आहे, जो पेंडिंग आहे, तो आपल्याला फायनलाइज करायचा आहे। त्यानंतर यामधली एक एक टॅब ओपन करून आपण या ठिकाणी फायनलाइज करायचं आहे। आपल्या शाळेची माहिती अचूक आहे की नाही ते आपल्याला पाहायचं आहे। जो बदल त्यामध्ये करायचा असेल तो बदल या ठिकाणी करून पेज आपल्याला फायनलाइज करायचा। वरील मेनूवर आपला कर्सर घेऊन जायचं आहे। कर्सर घेऊन गेल्यानंतर खालच्या बाजूला जे सब टॅब ओपन होतील त्यामध्ये ज्या हिरव्या कलरच्या टॅब आहेत
त्या भरून आपण फायनलाइज केलेले आहेत आणि ज्या पिवळ्या कलरच्या आहेत त्या भरायचे आपले शिल्लक आहेत। अशा पद्धतीने सगळ्या टॅब आपण भरून फायनलाइज करायचा आहे। त्यानंतर वरच्या बाजूला हा जो प्रोग्रेस बार आहे त्यावर क्लिक करून आपल्या कामाचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे। ज्या टॅब आपल्या फायनलाइज करायच्या आहेत त्या फायनलाइज करून घ्यायच्या आहेत। त्यानंतर आपलं हे स्कूल पोर्टलचं काम संपणार आहे। मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।